विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ। मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रिया यावर जी आपण सराव चाचणी घेतली होती त्या सराव चाचणीचं या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरण पाहायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय, पाचवी स्कॉलरशिप, आठवी स्कॉलरशिप, आठवी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षाचे तसेच सैनिकी स्कूल गणित आणि इयत्ता तिसरी चौथी MTS BTS या स्पर्धा परीक्षेचे आम्ही मोफत मार्गदर्शन करतो। ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 75 88 54 63 08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, यावरती मेसेज करा। त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या, मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देईल आणि त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेतील पहिल्या प्रश्नाकडे जाऊया। आपला आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न काय आहे आजचा? एका खोक्यात 125 पुस्तके पॅक होतात तर 35,875 पुस्तके पॅकिंग करण्यासाठी किती खोके लागतील? पहा, प्रश्न एकदम सोपा आहे। काय म्हणते प्रश्नामध्ये? एका खोक्यामध्ये 125 पुस्तके पॅक होतात, म्हणजे एका पुस्तकामध्ये, एका खोक्यामध्ये 125 पुस्तकं आपल्याला ठेवता येतात। तर असे आपल्याला 35,875 पुस्तके पॅकिंग करण्यासाठी किती खोके लागतील? त्रैराशिक पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला प्रश्न हा सोडवायचा आहे। काय करायचं? एका खोक्यात किंवा 125 पुस्तके, आपल्याला खोक्यांची संख्या काढायची आहे। 125 पुस्तके पॅकिंगसाठी एक खोके, तर 35,875 पुस्तके पॅकिंगसाठी किती खोके? प्रश्नार्थक चिन्ह त्रैराशिक पद्धतीनं आपण मांडणी करू केली आहे याची। आता तिरकस गुणाकार करा 35,875चा आणि एकचा। 35,875 गुणिले एक भागिले 125 भागिले 125। मग आता 125 35,875 भाग हा खोक्यांची संख्या निघते, मग काय करावं लागेल? आपण अगोदर 5 भागू, 5 × 2 = 10, 2 उरले, 5 × 5 = 25, त्यानंतर 5 × 7 = 35, 8 आहे इथं, 5 × 1 = 5, 3 उरले, 37 झाले, 5 × 7 = 35, 2 उरले, 25 झाले, 5 × 5 = 25। 7,175 / 25 पुढं गुणिले 1 आहे, म्हणजे 7,175 × 1 म्हणजे 1 झालं। आता आपण काय करू? 25 भाग घालू, 25 × 1 = 25, 25 × 2 = 50, 25 × 3 = 75 जास्त होतं, 25 × 2 = 50, 71 × 50 गेले, किती राहिले? 21 राहिले। मग पुढं काय? 2 हे 7 आहे, 21 उरले, पुढं 7 आहे, 217 झाले। मग 25 × 8 = 225 म्हणजे 225 भाग जास्त होतो, 8 भाग बसेल या ठिकाणी। 25 × 8 = 200 217 गेले, किती राहिले? 17 राहिले, पुढं 5 आहे, 175 झालं। 25 × 7 = 175 म्हणजे आपल्याला 287 खोके लागतील। उत्तर काय आलं? 287 खोके। पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल। काय पर्याय क्रमांक 3? ज्यांचं आलेलं आहे किंवा त्या परीक्षेमध्ये 15 पैकी 15 ही 15 गुणांची परीक्षा होती, 15 पैकी 15 ज्यांना मिळाले त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन। ज्यांनी सोडवली नसेल त्यांना मी ती त्या या परीक्षेची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तुम्ही ती सोडवा परत एकदा। तर चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, 3 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येला 2 अंकी लहानात लहान संख्येने गुणले असता गुणाकार किती येईल? पहा,
विद्यार्थी मित्रांनो प्रश्न का आहे, तीन अंकी मोठ्यात मोठ्या संख्येला दोन अंकी लहानात लहान संख्येने गुणले असता गुणाकार काय येईल? काय तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? तीन वेळेस नऊ, 999। त्यानंतर दोन अंकी लहानात लहान संख्या, दोन अंकी लहानात लहान संख्या दोन अंकी लहानात लहान संख्या काय आहे? दहा। दोन अंकी लहानात लहान संख्या काय? मग या दोघांचा गुणाकार करायचे आपल्याला, 999 × 10 = 999। च्या पुढे एक शून्य द्या, 9990। उत्तर काय आलं आपलं? 9990 हे आपलं उत्तर आलेलं आहे। पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल। काय येईल? पर्याय क्रमांक 4। ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला। लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। प्रश्न अवघड नाहीत, प्रश्न एकदम सोपे आहे। आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे। पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? चला, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा। सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। चला, त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 9801 यातील फरक किती? पहा प्रश्न काय म्हणतोय, सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 9801 यातील फरक किती? मग आता सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? सहा वेळेस नऊ, 1, 2, 3, 4, 5, 6 1, 2, 3, 4, 5, 6 काय झाली ही संख्या? 999999। आणि 9801 यातील फरक, आता हे 999999 वजा 9801 यांची वजाबाकी करायची आपल्याला। वजाबाकी करायचे, 9 × 1 = 8 राहिले, 9 × 8 = 1 राहिले, 9 × 9 = 0, 9 × 9 = 9। उत्तर काय आलं? 990198 990198 हे उत्तर आलेलं आहे। आलं लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला। लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। प्रश्न अवघड नाही। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे जर कोणी नवीन विद्यार्थी असतील उशिरा जॉईन झालेले, तर हे सर्व आपण या एकेका घटकावरती 10-10, 12-12 तासिका लाईव्ह तासिका घेतलेले व्हिडिओ आपल्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलवरती आहेत। तुम्ही मॅथ मराठी यूट्यूब आता ज्या चॅनलवरती तुम्ही हे पाहतात त्या चॅनलवरती तुम्ही पहा, तुम्हाला त्या ठिकाणी हे सर्व व्हिडिओ घटकवाईज त्या ठिकाणी पाहायला मिळतील। आलं लक्षात? तर चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पाच अंकी एकूण संख्या किती? पहा, पाच अंकी एकूण संख्या किती? मी तुम्हाला सांगितलं होतं की मोठ्यात मोठी संख्या कशी लिहायची? जेवढी अंकी विचारले तेवढे वेळेस 9 लिहायचे। लहानात लहान कशी? पाच अंकी लहानात लहान संख्या विचारले तर 1 लिहायचं, 5 × 1 गेला राहिले 4 अंक, 4 अंक 0000 देऊन टाकायचे, ती झाली 5 अंकी लहानात लहान संख्या। आता एकूण संख्या लिहायचे तर आपल्याला काय करायचे? 5 अंकी एकूण संख्या। मग आता हे 5 अंकी एकूण संख्या किती येतात? तर काय करायचं माहित आहे का? हे 9 लिहायचं, 9 लिहायचं आणि त्याच्या पुढे आपल्याला 5 अंकी विचारले, मग राहिलेले जे 4 अंक आहेत ते 0 देऊन टाकायचे। राहिलेले जे 4 अंक आहेत त्याच्या पुढे 0 देऊन टाकायचे।
म्हणजे पाच अंकी एकूण संख्या किती येतात 90,000 येतात. आता पहा एक अंकी 9 होता, एक पासून 9 पर्यंत, दोन अंकी 10 पासून 99 पर्यंत, म्हणजे किती येतं ते 90 येतात. 99 मधून एक अंकी 9 का, एक ते 99 मधून एक अंकी 9 काढून टाका, 90 राहिल्या. मग तीन अंकी किती येतात, तीन अंकी एकूण संख्या, या 9 पुढे 2 शून्य द्या, एकूण 3 अंक झाले 900. चार अंकी एकूण संख्या किती येतात 9, आता राहिले 3 अंक, हे 3 अंक शून्य द्या 9,000. पाच अंकी एकूण संख्या 9, पाच अंकापैकी एक अंक लिहिला, राहिलेले जे 4 अंक आहेत ते शून्य द्या 90,000. सहा अंकी एकूण संख्या, 6 अंकापैकी एक 9 लिहा, राहिले 5 अंक, 5 शून्य द्या, म्हणजे काय झाल्या 900,000 झाले. 6 अंकी एकूण संख्या किती येतात 900,000. आलं लक्षात? आता बघा, 5 अंकी संख्या कुठून येतात, तर 9,999 ही 4 अंकी आहे, बरोबर आहे. ही संख्या कोणती आहे, 4 अंकी आहे. मग 5 अंकी संख्याची सुरुवात कुठून होते, 10,000 पासून, 1, 2, 3, 4, 5, 10,000 ते 99,999 पर्यंत हे काय झाल्या, एकूण 5 अंकी संख्या येतात, बरोबर आहे. एकूण किती, 5 अंकी संख्या आहे 99,999 पर्यंत. आलं का लक्षात? मग आता आपल्याला काय करायचं, ह्या 99,999 एक पासून 99,999 पर्यंत एकूण संख्या 99,999, पण त्यापैकी एवढ्या संख्या 4 अंकी, 3 अंकी, 2 अंकी, 1 अंकी येतात, मग हे वजा करा 9,999. तुम्हाला इथं 0,0,0,0,9, म्हणजे काय झाल्या 90,000 मिळाल्या. 90,000 म्हणजे 5 अंकी एकूण संख्या किती येतात 90,000. तुमच्या माहितीसाठी 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी एकूण संख्या हे सर्व दिलेले आहे. जर कोणी नवीन असेल तर लिहून घ्या, लिहून घ्यायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. आणखी विद्यार्थी मित्रांनो, चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. 75 निशेष भाग जाणारी 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती. आता 75 निशेष भाग जाणारी 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणलेल्या आहे. आता 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या काय, 9,999 ही 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे. आता 75 कसोटी आपल्याला माहित आहे का, नाही. 75 कसोटी म्हणजे 5 3 भाग जाणारी संख्या शोधायची आहे. 5 भाग जाणारी संख्या कोणती, 5 कसोटी काय, ज्या संख्येच्या एकच स्थानी 0 किंवा 5 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 5 भाग जातो, बरोबर आहे. आणि 3 कसा आहे, संख्येतील अंकाच्या बेरजेला. मग आता इथे एकक स्थानी 0 किंवा 5 आहे का, नाही, म्हणून हा पर्याय येऊ शकत नाही. आता राहिलेले जे 4 पर्याय आहेत त्या पर्यायाला आपल्याला 75 भाग जाते का बघायचं, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी काय आहे, आता ह्या 4 मोठी कोणती, आपल्याला काय म्हणलेला आहे, प्रश्न वाचा, मोठ्यात मोठी 4 अंकी, 4 अंकी मोठ्यात मोठी. मग आता या 4 मोठी संख्या कोणती आहे, हे 9,995 ही मोठी आहे, तिन्हीपैकी ही मोठी होती पण याला जाणार नाही. मग आता 9,975 3 भाग जाते का बघा, 9, 9, 18, 9, 3, 27, 27 आणि 5, 32, 3 भाग जाते का, त्याला जात नाही. आता 3 जर भाग जात नसेल तर त्याला 75 भाग जात नाही, 3 भाग जात नसेल तर 75 भाग जात नाही, मग हा पर्याय क्रमांक 4 येणार नाही. मग आता त्यानंतर पर्याय क्रमांक, आता मोठा कोणता आहे, 3 आहे, 9,980 याला 9, 9, 18, 18 आणि 8, 26 जाईल का, 26 3 ने जाणार नाही. आता राहिला पर्याय 1, याला गेलाच पाहिजे भाग, कारण की आता याची 9 कोणती आहे संख्या, 9,975 9,975 3 ने भाग गेला तर 5 तर ह्या 3 ले जातो, पण 3 गेला तर 75 जातो. मग 3 काय, 9 अधिक 9 अधिक 7 अधिक 5 बेरीज किती येईल,
नौ नौ अठरा अठरा सात पंचवीस पंचवीस अन पाच तीस तीस म्हणजे तीननं भाग जातो म्हणजे ह्या 9975 पंच्याहत्तरनं भाग गेलाच पाहिजे. पाहू जाते का, पंचवीसनं भाग घालू, पंचवीस त्रिक पंच्याहत्तर, पंचवीस चौक शंभर जास्त होते, पंचवीस त्रिक पंच्याहत्तर, नव्याण्णवमधून पंच्याहत्तर गेले किती उरले, चोवीस उरले, पुढं सात आहे 247 झाले, पंचवीस नऊ सव्वा दोनशे, दोनशे पंचवीस, दोनशे 47 दोनशे पंचवीस गेले किती राहिले, बावीस राहिले, पुढं पाच आहे परत पंचवीस नऊ सव्वा दोनशे, काल 399/3 3 × 3 3 × 3 3 × 9 3 × 9 133 भागाकार येतो म्हणजे पर्याय क्रमांक 2 9975 9975 75 भाग जातो, पूर्ण भाग जातो. आलं लक्षात, 9975 75 भाग जातो. आलं, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, शून्य कॉमा तीन कॉमा पाच कॉमा सात व नऊ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या यातील फरक किती. अगोदर काय करू, दिलेल्या अंकापासून आपल्याला काय म्हणले, मोठ्यात मोठी व लहानात लहान यातील फरक किती, फरक काढायचे आपल्याला. मग अगोदर काय करू, आपण मोठ्यात मोठी संख्या काय होती ते पाहू. मोठ्यात मोठी संख्या, तर मोठी संख्या तयार करायचं म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, दिलेल्या अंकापैकी सर्वात अगोदर मोठा काय आहे तो घ्यायचा. दिलेल्या अंकापैकी सर्वात मोठा अंक अगोदर घ्यायचा, काय आहे नऊ, त्यानंतर त्यापेक्षा थोडा लहान सात, त्यापेक्षा लहान पाच तीन आणि शून्य, काय आहे 97530 ही मोठी संख्या होईल. मग आता लहान संख्या, लहान संख्या, तर मग लहान संख्या काय तयार होईल, दिलेल्या अंकापैकी सर्वात लहान अंक अगोदर घ्यायचा. तर लहान अंक कोणता आहे, शून्य, पण शून्य अगोदर घेता येत नाही, त्याच्यापेक्षा थोडा मोठा काय तीन आहे, हा तीन घ्या आणि मग त्यानंतर शून्य घ्या, तर याच्यापेक्षा थोडा मोठा पाच, त्याच्यापेक्षा थोडा मोठा सात आणि मग नऊ. मग आता ही काय झाली, मोठी संख्या काय झाली 97530 आणि लहान संख्या 30579. मग आपल्याला पुढं काय विचारले प्रश्नामध्ये, या दोन संख्येमधील फरक किती. मग 97530 वजा 30579 या दोन संख्येतील फरक काढायचे आपल्याला. आता करा, फरक किती येतो पहा, शून्यमधून नऊ जात नाही, इथला हाचा इथं घेतला इथं झाले दहा, दहामधून नऊ गेला एक, इथं किती राहिले दोन, दोन मधून सात जातात का, जात नाहीत. मग इथला हातचा इथं घ्या इथं झाले बारा, बारामधून सात गेले इथे किती राहिले पाच राहिले, इथं राहिले चार, चारमधून पाच जात नाहीत, इथला हातचा इथं घ्या इथं झाले चौदा, इथं राहिले सहा, चौदामधून पाच गेले नऊ राहिले, सहामधून शून्य गेला सहा राहिले, नऊमधून तीन गेले सहा. मग फरक बरोबर 66951 फरक येईल. पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल. काय येईल, पर्याय क्रमांक तीन 66951 पर्याय क्रमांक तीन. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. प्रश्न अवघड नाही, प्रश्न सोपे आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर चला, लाईव्ह तशी केला विद्यार्थी भरपूर आहेत, लाईक मात्र खूप कमी आहे. लाईक करा, नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न काय आहे, एक फळ विक्रेता पाच संत्र्याचे पॅकेट 25 रुपयाला तथा म्हणजे किंवा एक संत्री रुपये 6 ला विकतो
जर शिवमने 27 संत्री विकत घेतले तर दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील पहा. एक फळ विक्रेता आहे, 5 संत्र्याचं पॅकेट आहे. एक पॅकेट किती संत्री, एका पॅकेटमध्ये किती संत्री आहेत, 5 संत्री आहेत. ते कितीला देते एक पॅकेट, 25 रुपयाला. जर तुम्ही एक पॅकेट 5 संत्र्याचं एक पॅकेट घेतलं तर तुम्हाला तो 25 रुपयाला देऊ लागलाय. आणि तुम्ही जर एक एक संत्री जर घेतला तर तुम्हाला तो 6 रुपयाला एक संत्री देऊ लागलाय. तुम्ही जर एक संत्री घेतला तर तो 6 रुपयाला विकतोय. मग शिवमनं काय केले, 27 संत्री विकत घेतले तर दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील. शिवमनं काय केलेलं आहे, 27 संत्री विकत घेतलेलं आहे. पहा प्रश्नामध्ये काय म्हणलेलं आहे, तुम्ही जर 5 संत्र्याचे पॅकेट जर घेतलं तर ते किती रुपयाला आहे, 25 रुपयाला. आणि एक एक जर संत्री असं खुल्ला जर घेतलात तर ते 6 रुपयाला आहे. मग आता शिवमनं काय केले, 27 संत्री घेतले. शिवमनं काय केले, 27 संत्री घेतले. मग आपल्याला काय करावं लागेल, आता पहा आपल्याला तर दुकानदाराला आपण जास्त पैसे देऊन चालणार आहे का, नाही. दुकानदाराला आपल्याला कमीच पैसे द्यावे लागतील. कमी म्हणजे जेवढे झालेत तेवढेच. पण आपल्याला काय करावं लागेल, काही संत्र्याचे पॅकेट घ्यावे लागतील. याच्यापैकी काय करू, काही पॅकेट घेऊ आणि काही खुल्ले घेऊ. बरोबर आहे. मग आता किती पॅकेट येतील, मग काय करा, एका पॅकेटमध्ये किती संत्री आहेत, 5. म्हणजे 27 5 भागा, 5 25, 2 उरले. म्हणजे हे 2 काय करू, आपण जे बाकी आहे हे खुल्ले घेऊ आणि 5 काय करू, पॅकेट घेऊ. मग आपण काय करू, त्याच्याकडून 5 पॅकेट अधिक 2 खुले. बरोबर आहे, 2 खुले घेऊ. मग आता एक पॅकेट कितीला आहे, 25. मग 5 पॅकेटचे काय झाले, 5 × 25 अधिक हे 2 खुल्ले, एक कितीला आहे खुल्ला, 6 रुपयाला. मग 2 × 6 म्हणजे 25 × 5 = 125, 125 अधिक 6 × 12, 125 × 12 बेरीज करा, 5 × 2 = 7, 2 × 1 = 3. मग त्या दुकानदाराला आपल्याला किती रुपये द्यावे लागतील, शिवम किती रुपये देईल, 137 रुपये देईल. 137 रुपये द्यावे लागतील. उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहेत. उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3. जर आपण एक तो दुकानदाराला जर आपण म्हणलं की बाबा मला 27 संत्री दे तर तू 6 रुपयाला एक लावेल, 6 × 47 = 2, 8 × 4, 6 × 12 = 16, तो म्हणेल 162 रुपये द्या मला, 162 रुपये द्या. तर त्याला काय म्हणायचं, बाबा आपल्याला 27 घ्यायचे तर आपला आपण हिशोब करायचा. कसा करायचा, तर त्याला म्हणे आपल्याला 27 संत्री घ्यायचे, त्या दुकानदाराला म्हणायचं मला आधी 5 पॅकेट दे. मग तो म्हणेल 5 पॅकेटचे 25 रुपयाला एक पॅकेट आहे, 5 पॅकेटचे 125 रुपये झाले. आणि परत म्हणायचं मला 2 संत्री खुले दे. मग तो म्हणेल 2 संत्री 6 रुपयाला, 6 × 12, 125 × 12 137 रुपये होतात. जर आपण जर असंच जर त्याला 6 रुपयाला एक आहे मग देप 27 जर असं म्हणलो तर तो काय करेल, 162 रुपये द्या मला म्हणेल. मग आपले किती रुपये जास्त झालेत, 137 आणि 25 रुपये जास्त झालेत आपले. किती रुपये जास्तीचे चालेल, 25 रुपये जास्तीचे जातात. अशा प्रकारे आपण त्या दुकानदाराला योग्य हिशोब करून पैसे द्यायचे. आलं लक्षात, चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रीतमने शिवमपेक्षा 7 गुण कमी व सोहमने प्रीतमपेक्षा 3 गुण जास्त मिळवले, त्या तिघांच्या गुणांची बेरीज 76 आहे, तर सोहमला किती गुण मिळाले. पहा प्रश्न काय म्हणतोय, ह्या प्रीतमनं काय केलेले, शिवमपेक्षा 7 गुण कमी घेतलेत. म्हणजे प्रीतमनं शिवमपेक्षा 7 गुण कमी घेतलेत आणि ह्या सोहमनं प्रीतमपेक्षा 3 गुण जास्त मिळालेत. प्रीतमनं काय केले, शिवमपेक्षा 7 गुण कमी, म्हणजे प्रीतमपेक्षा शिवमला 7 गुण जास्त आहेत. आणि परत ह्या सोहमनं प्रीतमपेक्षा 3 गुण जास्त घेतले, म्हणजे सगळ्यात कमी गुण कोणाला येत, प्रीतमला आहेत. मग ज्याचे गुण सर्वात कमी आहेत त्याला अगोदर अशा पद्धतीनं मांडणी करा, प्रीतम
त्याच्यापेक्षा 3 गुण जास्त घेतले कोण सोहमनं आणि प्रीतमने शिवमपेक्षा 7 गुण कमी. आता शिवमपेक्षा 7 गुण कमी प्रीतमला आहेत म्हणजे याचा अर्थ काय झाला की शिवमला प्रीतमपेक्षा 7 गुण जास्त आहेत म्हणजे हे काय झाला ह्याला 3 गुण इथं जास्त आहेत आणि प्रीतमपेक्षा नाही प्रीतमपेक्षा ह्याला 7 गुण जास्त आहेत म्हणजे याच्यापेक्षा मग आपण हे राहू द्या आपण काय करू अगोदर सर्वात कमी गुणवाला या ठिकाणी लिहायचा त्याच्यापेक्षा थोडा जास्त इथं आणि त्याच्यापेक्षा थोडा जास्त इथं मग आता काय करायचा समजा प्रीतमचे गुण बरोबर एक्स प्रीतमचे गुण बरोबर एक्स मग आपण प्रीतमचे गुण जर एक्स धरले तर या सोहमला प्रीतमपेक्षा 3 गुण जास्त आहेत प्रीतमपेक्षा 3 गुण जास्त आहेत कुणाला सोहमला मग प्रीतमचे एक्स आहेत 3 गुण जास्त म्हणजे ह्याचे गुण किती झाले एक्स अधिक 3 आता या शिवमपेक्षा 7 गुण प्रीतमला कमी आहेत याचा अर्थ काय झाला प्रीतमपेक्षा शिवमला 7 गुण जास्त आहेत म्हणजे हा एक्स अधिक 7 होईल प्रीतमचे एक्स शिव त्याच्यापेक्षा शिवमचे 7 गुण जास्त म्हणजे एक्स अधिक 7 बरोबर आहे मग आता काय दिलेलं आहे पुढं या तिघांच्या गुणाची बेरीज 76 आहे तिघांच्या गुणाची बेरीज किती आहे 76 आहे मग करा बेरीज हे एक्स अधिक 3 हे एक्स प्रीतमचे एक्स अधिक 3 सोहमचे अधिक शिवमचे एक्स अधिक 7 बरोबर 76 बरोबर 76 मग आता बेरीज करा हे एक्स आणि हे एक्स किती झाले 3x अधिक 7 आणि हे 3 10 एक्स एक्सची बेरीज केली 3x अधिक 10 बरोबर 76 हे 10 अधिक आहे ना ह्याला पुढे घेऊन चलू आपण 3x बरोबर 76 वजा 10 3x बरोबर 76 वजा 10 हे अधिक होतं बरोबरच्या पुढे गेलं वजा झालं मग 3x बरोबर 76 मधून 10 गेले किती राहिले 6 मधून 0 गेले 6 राहिले 7 मधून 1 गेला 6 राहिले 66 3x बरोबर 66 एक्स बरोबर 66/3 हे 3 जे गुणिले होतं ते इकडे येऊन काय झालं दादा त्यानं भागिले मध्ये गेलं इकडे येऊन मग आता 66 ला 3 ने भाग घाला 3 1 3 3 2 6 3 2 6 मग आपल्याला इथं एक्स बरोबर काय मिळालं 22 एक्स बरोबर काय मिळालं 22 मिळालं बरोबर आहे मग आता एक्स कुणाचे गुण आहेत प्रीतमचे मग प्रीतम बरोबर 22 त्याच्यानंतर सोहम प्रीतमपेक्षा 3 गुण जास्त म्हणजे प्रीतमचे 22 असेल तर याच्यात 3 मिसळा सोहमचे 25 त्याच्यानंतर शिवम सोहम प्रीतमपेक्षा प्रीतमचे 22 गुण त्याच्यापेक्षा 7 गुण त्याला जास्त आहेत मग काय झाले प्रीतमचे 22 सोहमचे 25 आणि शिवमचे 29 आता तिघाची बेरीज 76 येते का बघा म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलं 9 5 14 14 2 16 6 7 1 2 2 4 2 6 1 6 76 आलं आपलं उत्तर आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारले सोहमला किती गुण मिळाले मग सोहमचे गुण बरोबर आपण तिघाचे बी काढले ज्याचे पाहिजे त्याचे घ्या 25 सोहमचे किती गुण 25 गुण आलं लक्षात आलं अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा काय अवघडा ह्याच्यामध्ये काहीच अवघड नाही सर्वात कमी गुणवाला अगोदर लिहायचा त्याच्यापेक्षा थोडा जास्त असलेला आणि त्याच्यापेक्षा थोडा जास्त असलेला मग सर्वात कमी गुणवाला प्रीतम त्याचे एक्स धरले आपण सोहम 3 गुण जास्त आहे म्हणून 1 अधिक 3 शिवम प्रीतमपेक्षा 7 गुण जास्त आहे म्हणून 1 अधिक 7 मग तिघांची बेरीज 76 म्हणून प्रीतमचे एक्स अधिक सोहमचे 1 अधिक 3 अधिक शिवमचे 1 अधिक 7 बरोबर 76 हे एक्स आणि हे एक्स एकूण 3x झाले एक्स एक्सची बेरीज झाली 3x अधिक हे 3 आणि 7 हे 10 म्हणजे 3x अधिक 10 बरोबर 76 3x बरोबर 76 हे 10 अधिक होतं इकडे जाऊन वजा झालं 3x बरोबर 66 एक्स बरोबर हे 3 गुणिले होतं इथे एक्स सोबत आपल्याला एक्सची किंमत काढायची म्हणून ह्या 3 ला तिकडे घेऊन चला भागिले झालं 3 2 6 3 2 6 x = 22 x = 22 मग प्रीतमला 22 गुण मिळाले सोहमला 25 गुण मिळाले 3 गुण जास्त म्हणून 25 आणि शिवमला
प्रीतमपेक्षा 7 गुण जास्त म्हणजे 22 अधिक 7 बरोबर 29. मग सोहमचे एकूण आपल्याला प्रश्नामध्ये सोहमचे गुण विचारले, मग सोहमचे गुण किती आले? 25 आले. आलं काय अवघड? काहीच अवघड नाही, लय सोप्पा प्रश्न आहे, है का नाही? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न पाच अंकी मोठ्यात मोठी व पाच अंकी लहानात लहान प्रत्येक अंक भिन्न असलेल्या संख्येतील फरक किती? बघा प्रश्न काय म्हणतोय. पाच अंकी मोठी संख्या, प्रत्येक अंक भिन्न असावा. पाच अंकी मोठ्यात मोठी आणि पाच अंकी लहानात लहान. अगोदर मोठ्यात मोठी काय? मोठ्यात मोठी 1, 2, 3, 4, 5 99,999 बरोबर आहे. मग आता पाच अंकी लहान काय येईल? 1, 2, 3, 4, 10,000. लहान संख्या म्हणलं की 1 काढा, त्याच्या पुढे भरायलेले अंक 0 द्या. 5 अंकी म्हणले म्हणून 1 लिहिलं आणि पुढे 4 0 दिलं, 10,000. ही झाली लहानात लहान. पण आपल्याला प्रश्नामध्ये पुढे काय म्हणलेले? प्रत्येक अंक भिन्न असावा म्हणजे वेगळा असावा. तर वेगळा असावा तर काय करा? मोठ्यात मोठी लिहायचे म्हणून हे 9. सगळ्यात मोठा अंक कोणता आहे? 1 ते 9 पर्यंत 9. माझा त्याच्यापेक्षा थोडा लहान घ्या, 8, 7, 6 आणि 5 म्हणजे 98,765. ही प्रत्येक अंक भिन्न असलेली पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या झाली. प्रत्येक अंक भिन्न याच्यामध्ये 5, 6, 7, 8, 9 डबल आला आहे का? नाही. पाच अंकी मोठ्यात मोठी संख्येमध्ये 5 वेळेस 9 डबल आलं आहे. मग इथंही काय झालेलं आहे? हे 10,000 04 वेळेस आले. पण आपल्याला भिन्न असलेली संख्या लिहायची, म्हणजे आता लहानात लहान लिहायचे. मग लहानात लहान अंक 1, 2, 3, 4, 5 काय आली? 12,345. 12,345 आलं. लहानात लहान म्हणून आपण काय केलं? 10,000 स्थानी लहान अंक ठेवला, 1,000 स्थानी त्याच्यापेक्षा थोडा मोठा. म्हणजे काय केलं? अंकाचा आपण या ठिकाणी चढता क्रम लिहायचा असतो आणि इकडं उतरता क्रम. मग आता यातील फरक विचारले. फरक बरोबर 98,765 वजा 12,345. वजाबाकी करा, 5 मधून 5 गेले 0 राहिले, 6 मधून 4 गेले 2 राहिले, 7 मधून 3 गेले 4 राहिले, 8 मधून 2 गेले 6 राहिले, 9 मधून 1 गेला 8. मग फरक काय आला? 86,420 हे आपलं उत्तर येईल. काय येईल उत्तर? 86,420 हे उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. आलं लक्षात? काय अवघड आहे? का ह्याच्यात काहीच अवघड नाही. चला लाईक केलं नसेल लाईक करा. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न दोन संख्यांची बेरीज 1050 असून त्या दोन संख्येतील फरक 240 आहे तर मोठी संख्या कोणती? पहा काय करायचं विद्यार्थी मित्रांनो. अशा वेळेस तुम्हाला एक मी सगळ्यात सोपी ट्रिक सांगतो. दोन संख्यांची बेरीज दिली 1050 आणि फरक दिला 240 तर मोठी संख्या काढा म्हणले. काय काढा म्हणले? मोठी संख्या. मग हे मोठी संख्या बरोबर मोठी संख्या काढा म्हणलं त्याची बेरीज हे 1050 अधिक 240 भागिले 2 करायचं ना. मोठी संख्या काढा म्हणलं का? या दोघाचं बेरजेचा आणि फरकाची बेरीज करायची. दिलेला फरक आणि दिलेली बेरीज यांची बेरीज करायची, त्याला भागिले 2 करायचं. मग बेरीज काय येते? 0 आणि 0 0, 5 आणि 4 9, 2 आणि 0 2 81. 1050 अधिक 240 म्हणजे 1290 भागिले 2. ह्याला 2 ने भाग घाला. बे 1 बे, बे सखम 12, बे चोक 8, 1 उरला बे 5 10. मोठी संख्या काय आली हो? 645. मग आता लहान संख्या जर काढा म्हणलं
मी तुम्हाला दोन्ही सांगतोय, आपल्याला मोठी संख्या काढा म्हणले पण तुम्हाला मी दोन्ही सांगतो, लहान संख्या जर काढा म्हणलं तर काय करायचं, या दोघाची वजाबाकी करायचं, दिलेली संख्येची बेरीज 1050 वजा दोघाचा फरक 240 भागिले 2 भागिले 2, तर वजाबाकी करा, शून्यमधून शून्य गेले 0, 5 मधून 4 गेला 1 राहिलं, 0 मधून 2 जात नाही इथला हाचा इथं घ्या, 10 मधून 2 गेले 8, 810 भागिले 2 बे 1 बे बे चोक 8, 1 भाग जात नाही म्हणून 0 द्या, पुढचा 0 घ्या, 10 झाले 2 5 10, लहान संख्या काय आली 405। आता या दोघाची बेरीज 1050 येते का बघा, 5 5 10 0, 7 1, 4 5 येत नाही, 6 4 10 आलं, वजाबाकी 240 येते का बघा, 5 मधून 5 गेले 0 राहिले, 4 मधून 0 गेले 4 राहिले, 6 मधून 4 गेले 2, म्हणजे आपल्याला मोठी संख्या 645 आणि लहान संख्या 405 अशा प्रकारे हे उदाहरण या ट्रिकनं सोडवायचं। मोठी संख्या काढा म्हणलं की दिलेल्या दोन आकड्याची आपल्याला फरक आणि त्यांची बेरीज जे प्रश्नामध्ये दिले त्या दोघाची बेरीज करा, त्याला 2 भाग घाला, आणि लहान संख्या काढा म्हणलं दोघाची वजाबाकी करा, त्याला 2 भागा, तुम्हाला लहान संख्या मिळेल। मग आपल्याला मोठी संख्या काढा म्हणले, मग उत्तर काय आलं, आपलं 645 हे उत्तर आलं। उत्तर काय आलं, 645 हे उत्तर आलं। ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला, पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला। 5 डझन आंब्याची किंमत 90 रुपये आहे तर 150 आंब्याची किंमत किती, पहा काय दिले प्रश्नामध्ये आपल्याला, 5 डझन आंब्याची किंमत 90 रुपये आहे तर 150 आंब्याची किंमत किती। तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करावं लागेल, तुम्हाला हे 1 डझन बरोबर 12 आंबे हे माहीत असणं गरजेचं आहे, बरोबर आहे। मग आता 5 डझन बरोबर 12 × 5 म्हणजे 60 आंबे, 5 डझन आंबे म्हणजे किती, 60 आंबे, बरोबर आहे। मग 60 आंबे ची किंमत किती आहे, 90 रुपये, तर 150 आंबे बरोबर किती रुपये, 150 × 90/60, हे 0 कटला, हे 0 कटला, 3 × 2 = 6, 3 × 3 = 9, 2 × 2 = 14, 1 × 1 = 14, 2 × 5 = 10, 75 × 3, गुणाकार करा, 3 × 5 = 15, 5 × 7 = 1, 3 × 7 = 21 = 22, 225 रुपये, 150 आंबे बरोबर 225 रुपये, 225 रुपये, आलं का लक्षात, काय अवघड आहे काहीच अवघड नाही, खूप सोपा प्रश्न आहे, अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ, चला विद्यार्थी मित्रांनो लाईक करत चला, लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। चला त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, एका गावची लोकसंख्या 78692 आहे, त्यापैकी 29642 पुरुष व 28167 महिला आहेत व शिल्लक लहान मुले आहेत, तर लहान मुलांची संख्या किती, पहा काय दिले प्रश्नामध्ये, एका गावची एकूण लोकसंख्या किती आहे, 78692 आहे, त्यापैकी 29642 पुरुष आहेत, 28167 महिला आहेत म्हणजे स्त्रिया आहेत, आणि शिल्लक हे 2 सोडून राहिलेले जे आहेत ते काय आहेत, लहान मुले आहेत, तर लहान मुलांची संख्या किती, तर लहान मुलांची संख्या किती। तर आपल्याला या ठिकाणी काय करायचे विद्यार्थी मित्रांनो, अगोदर त्या पुरुष आणि स्त्रियांची संख्या आपल्याला काढावी लागेल एकूण लोकसंख्या, आणि मग त्या एकूण लोकसंख्येमधून पुरुषाची आणि स्त्रियांची मिळून जे काही होईल ते वजा करावी लागेल, म्हणजे राहिलेली जी आहे ती लहान मुलांची लोकसंख्या येईल। आलं का लक्षात, इकडे बघा एकूण लोकसंख्या किती आहे,
एकूण लोकसंख्या बरोबर 78,692 आहे. मग त्याच्यापैकी पुरुष किती आहेत? 29,642. आणि महिला किती येतात? 28,167 महिला येतात. आलं लक्षात? ह्या दोघाची बेरीज करा म्हणजे ह्यांचं टोटल काढा. 7 × 2 = 9, 6 × 4 = 10, 0 = 1, 6 × 1 = 7, 1 = 8, 9 × 8 = 17, 7 × 1, 2 × 2 = 5. म्हणजे पुरुष अधिक स्त्रिया महिला किती येतात? 57,809. 57,809. मग आपल्याला राहिलेली काय आहेत? मुले. मग मुले बरोबर किती? तर ही वजाबाकी करा. एकूण लोकसंख्येमधून पुरुष आणि महिलांची लोकसंख्या वजा करा म्हणजे तुम्हाला मुलांची मिळेल. 2 × 9 जात नाही, इथला हातचा इथे घ्या. 12 × 9 गेले, 3 राहिले. इथं राहिले 8. 8 × 0 गेले, 8 राहिले. 6 × 8 जात नाही, इथला हातचा इथे घ्या. 16 × 8 गेले, 8 राहिले. इथं राहिले 7. 7 गेले, 0. 7 × 5 गेले, 2. मग मुलांची संख्या बरोबर 20,883. मुलांची संख्या किती? 20,883. पर्याय दिले 20,883. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. उत्तर काय? 20,883 पर्याय क्रमांक 1. आलं लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? एका एक दुकानदार कोल्ड्रिंकची एक बॉटल 15 रुपयाला व 32 बॉटल 400 रुपयाला विकतो. जर गोपाळने 100 बॉटल खरेदी केल्या तर दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील? पहा, आता जो आपण संत्र्याचा प्रश्न पाहिला ना, त्याच प्रकारचा प्रश्न आहे हा. तो दुकानदार काय करतोय? तुम्ही जर एक बॉटल घेतलं तर 15 रुपयाला म्हणू लागलाय, आणि 32 बॉटलचं जर ते कार्टून जर घेतलं किंवा त्याची पॅकिंग असलेलं 32 बॉटल पॅकिंग असलेलं जर घेतलं तर त्यानं 400 रुपयाला दिलेले. मग गोपाळनं 100 बॉटल घेतल्या तर दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील? मग काय करावं लागेल? सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल? 32 एक पॅक आहे, ते 400 रुपयाला आहे, आणि एक बॉटल म्हणलं तर 15 रुपयाला दिले. मग 100 बॉटल घेतल्या तर आपल्याला काय करावं लागेल? 100 बॉटलचं असं डिवायडेशन करावं लागेल, विभागणी करावं लागेल. काही त्याचे आपल्याला कार्टून घ्यावे लागतील, पॅकिंग घ्यावे लागतील 32 बॉटलचे, आणि काही खुल्या बाटल्या घ्याव्या लागतील. मग आता किती आपल्याला 32 बॉटलचे पॅकिंग घ्यावं लागेल? तर काय करा, ह्या 100 ला 32 ने भाग घाला. 32 भाग जात नाही, 32 × 2 = 64 म्हणजे 10 ला भाग जात नाही, 100 लाच घाला. 32 × 2 = 64, 32 × 96, 32 × 3 पहा, 3 × 2 = 6, 3 × 3 = 9, 32 × 96 म्हणजे हे 4 बॉटल उरल्या. हे 3 काय करावं लागेल आपल्याला? 3 32 पॅकिंग घ्यावं लागेल, आणि हे 4 काय करावं लागतील? खुल्या घ्याव्या लागतील. बरोबर आहे. मग ह्या 100 ची जर विभागणी केली तर काय करावं लागेल आपल्याला? त्याची विभागणी कशी होईल? 4 खुल्या आणि 3 पॅकिंग. बरोबर आहे. मग आता आपल्याला 32 एक पॅकिंग असलेलं किती रुपयाला म्हणाले? 400 रुपयाला. मग 3 घ्यायचे असल्या, मग हे 400 × 3 अधिक 4 खुल्या घ्यायचे, 1 खुली घेतलं तर कितीला आहे? 15 ला आहे. मग 400 × 3 किती झाले? 1200 अधिक 15 × 60 म्हणजे 1260 रुपयाला आपल्याला 100 बॉटल पडतील. आणि जर 15 रुपयाला एक घेतलं तर 15 × 100 जर केलं तर 15 × 2 = 0 म्हणजे 1500 रुपयाला. बरोबर आहे का? 1500 रुपयाला. आलं लक्षात? मग आपल्याला उत्तर काय आलं? 1260 रुपये. 1260 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. 1260 रुपये. आलं का लक्षात? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे?
दोन संख्यांची बेरीज 234,560 असून त्या दोन संख्यातील फरक 10,010 आहे, तर मोठी संख्या कोणती? पहा, असाही प्रश्न आपण मागच्या ह्याच्यात पाहिलाय, तो छोटा होता, हा थोडा मोठा आहे. 234,560 त्या दोन संख्यांची काय आहे? बेरीज आहे. आणि त्या दोन संख्यातील फरक किती आहे? 10,010 आहे. तर आपल्याला मोठी संख्या काढायची. तर तुम्हाला मी सांगितलं मोठी संख्या कशी काढायची. मोठी संख्या मी दोन दोन प्रश्न ह्याच्यामुळे घेतलेत की एक नाही समजला तर दुसरा तरी तुम्हाला समजावा. मोठी संख्या बरोबर काय करा, मोठी संख्या काढायची, तर बेरीज किती आहे? 234,560 अधिक फरक किती आहे? 10,010 यांची बेरीज करा आणि त्या येणाऱ्या बेरजेला दोन भाग घाला. यांची बेरीज करा आणि त्या बेरजेला दोन भाग घाला. हे शून्य आणि हे शून्य किती झाले? शून्य. हे एक आणि हे सहा किती झाले? सात. हे पाच आणि शून्य पाच. चार आणि शून्य चार. तीन आणि एक चार. दोनाशी दोन भागिले दोन भागिले दोन. मग बेनं भाग घाला. बे एक बे, बे एक बे, बे दोन्ही चार, बे दोन्ही चार, बे दोन्ही चार. एक उरला 17 झाले, बे आठी 16, एक उरला बे पंचे 10. मग काय आली मोठी संख्या? काय आली हो? मोठी संख्या बरोबर 122,285. 122,285 काय आली? मोठी संख्या आली. आलं का लक्षात? मात्र लहान संख्या, लहान संख्या बरोबर फरक. आता काय करायचं? या दोघाची बेरीज किती आहे? 234,560 वजा दोन्हीतला फरक 10,010 आणि ह्याला भागिले दोन करा. ह्याला काय करा? भागिले दोन करा. ह्या शून्यमधून हे शून्य गेले किती राहिले? शून्य राहिले. सहामधून एक गेला किती राहिले? पाच राहिले. पाचमधून शून्य गेले किती राहिले? पाच राहिले. परत ह्या चारमधून हे शून्य गेले किती राहिले? चार राहिले. तीनमधून एक गेला दोन राहिले आणि हे दोन अशी दोन भागिले दोन म्हणजे काय आलं? हे 224,550 भागिले दोन. आता दोन भाग घाला, लहान संख्या मिळेल. बे एक बे, बे एक बे, बे एक बे, बे दोन्ही चार. इथं पाच आहे, बे दोन्ही चार. एक उरला 15 झाले, बे सती 14, एक उरला बे पंचे 10. 112,275 ही लहान संख्या झाली आणि 122,285 मोठी संख्या झाली. ह्या दोन्हीतला फरक 10,010 आहे. त्याने बघा, 122,000 आणि 112,000 किती आहे? 10,000 फरक. आणि 85 मधून 75 गेले 10, म्हणजे 10,010. उत्तर आपलं बरोबर आलं. आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारले? कोणती संख्या? मोठी संख्या. मग हे मोठी संख्या बरोबर हे उत्तर येईल 122,285. पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल याचं. पर्याय क्रमांक दोन आलं लक्षात. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊ. चला विद्यार्थी मित्रांनो, लाईक केले नसेल लाईक करा, नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, ही तासिका झाल्याच्या नंतर आज आपल्याला आणखी एक सराव परीक्षा, सराव चाचणी परीक्षेची मी लिंक देणार आहे, ती सर्वांनी सोडवा. 8 वाजता 8 ते 8:15 मी ग्रुपवर सराव चाचणी परीक्षेची मराठीची तासिका झाल्या तुम्हाला ती लिंक त्या ठिकाणी मिळेल. ती सर्वांनी तुम्ही सराव चाचणी सोडवा. याच्या अगोदरच्या जरी चाचण्या कुणाच्या सोडवायच्या राहिल्या असतील तरी त्या ब्लॉगवर तुम्हाला त्या ठिकाणी उजव्या हाताला सराव परीक्षा आणि डाव्या हाताला सराव चाचण्या आहेत, त्या तुम्ही सर्व सोडवा, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त त्याचा फायदा होईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर ब्लॉगवर गेला तर ह्या बाजूला तुम्हाला ह्या उजव्या बाजूला सगळ्या सराव परीक्षा आहेत, 29 सराव परीक्षा आहेत, त्या ठिकाणी लिंक आहेत, तुम्ही त्या सोडवू शकता. त्यामध्ये मग बुद्धिमत्ता आहे, मराठी आहे, आपले जे सराव पेपर जो असतो आपला 9 80 प्रश्नाचा, त्याच प्रकारे इथं हे 33 सराव परीक्षा आहेत. आणि या डाव्या बाजूला तुम्हाला घटक वाईज
प्रत्येक धड़ा वाइज घटक वाइज तुम्हाला या ठिकाणी सराव चाचण्या आहेत, त्या तुम्ही सर्वांनी त्या सोडवा। 2023 मधल्या सुद्धा इथं वर आहे, यात तुम्ही सर्वांनी काय करा, या सराव चाचण्या आणि सराव परीक्षा सोडवा। तुम्ही ब्लॉगवर तुम्हाला या ठिकाणी तुमची काय दिसेल, परीक्षा दिसेल, म्हणजे चालू असलेली घटक जी आता तुम्ही सोडवणार आहात ती, आणि त्याच्या अगोदरच्या सोडवायच्या असतील तर इकडे सराव चाचण्या येतात, आणि सराव परीक्षा सोडवायच्या झाल्या तर इकडल्या बाजूला येतात। तुम्ही जास्तीत जास्त मुलांनी त्या सोडवा। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी मी लागलीच 8 वाजता ही तासिका झाल्या ग्रुपवर देणार आहे, ती सर्वांनी सोडवा। चला पुढचा प्रश्न काय आहे, 56,889 -17,652 -12,625। तर पहा प्रश्न काय विद्यार्थी मित्रांनो, 56,879 -17,652 -12,625, तर आपल्याला हे सोडवायचे। तर काय करा, ह्या 17,625 चिन्ह ऋण आहे आणि याचं चिन्ह ऋण आहे, मग चिन्ह जर समान असतील तर त्याची बेरीज करायची आणि समान असलेले चिन्ह द्यायचे। म्हणजे काय करायचं, हे 56,879 आणि हे आता या दोघाची बेरीज करा, 5 आणि 2 7 5 आणि 2 7 6 आणि 6 12 2 1 7 आणि 1 8 8 आणि 2 10 0 1 1 आणि 1 2 आणि 1 3 या दोघाची बेरीज केली का, याचंही ऋण आहे आणि याचंही चिन्ह ऋण आहे, मग बेरीज करा, समान असलेले चिन्ह द्या, समान दोघाचे चिन्ह काय ऋण आहे। मग आता वजा बाकी करा, 9 मधून 7 गेले 2 राहिले, 7 मधून 7 गेले 0 राहिले, 8 मधून 2 गेले 6 राहिले, 6 मधून 0 गेले 6 राहिले आणि 5 मधून 3 गेले 2, तर काय येईल, 26,602 हे उत्तर येईल। हे सोडवल्यावर त्याचं उत्तर काय येईल, 26,602। ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला। विद्यार्थी मित्रांनो, लाईक करायला विसरला तुम्ही, लाईक करा। नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। चला या ठिकाणी थांबूया, लागलीच मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये सराव चाचणी देणार आहे, ती सर्वांनी सोडवा। चला या ठिकाणी थांबूया, जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमारो, हॅव अ नाईस डे।